अंकांपासून लहरात लहान व मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करा. या ठिकाणी आपल्याला काही अंक दिलेले आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये अंक दिलेले आहेत 5, 2, 3, 4 आणि 6. या अंकांपासून आपल्याला सर्वात आधी लहानात लहान संख्या तयार करायची आहे. या अंकांमधला सर्वात लहान अंक आपण आधी घ्यायचा आहे. या अंकांमध्ये सर्वात लहान अंक आहे 2, तो आपण इथे लिहून घेतला. उरलेले 5, 3, 4 आणि 6 यांच्यामधील 3 हा अंक लहान आहे, तो आपण आधी लिहून घेतला. 5, 4 आणि 6 यांच्यामधील लहान अंक आहे 4, तो आपण लिहून घेतला. उरले 5 आणि 6 यांच्यातील 5 अंक लहान आहे, तो आपण इथे लिहून घेतला आणि उरला आपला शेवटी 6. अशा प्रकारे ह्या अंकांपासून 23456 ही लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. आता या अंकांपासून आपण मोठ्या मोठी संख्या तयार करणार आहोत. मोठ्या मोठी संख्या तयार करताना आपण या अंकांमधील सर्वात मोठा अंक आधी घ्यायचा आहे. 5, 2, 3, 4 आणि 6 यांच्यातील मोठा अंक आहे 6, तो आपण घेऊन घेतला. उरलेल्या संख्या अंकांमध्ये 5, 2, 3, 4 यांच्यामधील 5 हा अंक मोठा आहे, तो आपण घेऊन घेतला. त्यानंतर 2, 3 आणि 4 यांच्यामधील 4 हा अंक मोठा आहे, तो लिहिला. आणि शेवटी 2 आणि 3 यांच्यामधील मोठा अंक 3 आणि शेवटी उरला 2. मग अशा प्रकारे ह्या अंकांपासून 65,432 ही आपली मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आता दुसरे उदाहरण आपण बघतोय. या उदाहरणामध्ये अंक दिलेले आहे 3, 0, 6, 4 आणि 1. लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण बघितलं की या अंकांमधला लहान अंक आपल्याला आधी घ्यायचा आहे, तर तो आहे 0. परंतु आपण जर 0 आधी घेतला तर आपल्याला माहित आहे की संख्येच्या डाव्या बाजूला जर 0 असेल तर त्या संख्येमध्ये त्या शून्याला काहीही किंमत राहत नाही. म्हणून 0 वगळता उरलेल्या अंकांमधला लहान अंक आपण आधी घेणार आहोत आणि तो आहे 1. म्हणून आपण 1 आधी घेऊन घेतला आणि आता आपण 0 लिहिणार आहोत, कारण संख्येच्या उजव्या बाजूला जर 0 असेल तर त्याला किंमत प्राप्त होते. आता उरले 3, 6 आणि 4 यांच्यामध्ये लहान अंक आहे 3, तो आपण इथे लिहून घेतला. उरले 4 आणि 6 यांच्यामध्ये लहान अंक आहे 4 आणि शेवटी उरला 6. अशा प्रकारे दिलेल्या अंकांपासून 10,346 ही लहानात लहान संख्या तयार झाली. याच प्रकारे आपण मोठ्यात मोठे अंक चढत्या उतरत्या प्रमाणे लावून आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करणार आहोत. 3, 0, 6, 4 आणि 1 यांच्यामध्ये मोठा अंक आहे 6, मोठी संख्या तयार करताना तो आधी घेऊन घेतला. उरलेल्या अंकांमधील मोठा अंक आहे 4, त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 1 आणि शेवटी आहे 0. अशा प्रकारे 64,310 ही संख्या मोठ्यात मोठी संख्या या अंकांपासून तयार झालेली आहे. आज आपण लहान